मासे आणि करी हे जगातलं बेस्ट कॉम्बिनेशन आहे. मसालेदार रस्सा आणि त्यात एकरूप झालेले ते मासे, आहा. चला तर सुरू करूया आजची समुद्री रुचकर मेजवानी बांगडा करी. हे मी जे ठकठक ठकठक करते ना ते आपल्या बांगड्या करीसाठीच आहे. मी आलं ठेचून घेते. आता आपण मसाला करून घेऊया. आधी आपण खोबरं घेऊया. एक अर्धा वाटी नारळ किसलेला आहे. एक टेबलस्पून धणे, 7 ते 8 आमसुलं म्हणजे सुकलेल्या कैऱ्या, 7 ते 8 लाल सुक्या मिरच्या, 4 ते 5 काळा मिरी, 7 ते 8 पाकळ्या लसूण आणि यात पाणी घालायचंय, साधारण 1 कप पाणी. आणि अगदी गंधासारखं हे बारीक वाटून घ्यायचंय. झालंय का बघूया. झालंय वाटून. आता आपला हा मसाला वाटून झालेला आहे. पण ह्या बांगड्याच्या आमटीला तिरफळं लागतात. पण ती नुसती आपण एकतर खलबत्त्यात घालून ठेचावी लागतात, पण जर मिक्सरला घालून फक्त एकदा फिरवलं तर त्याचा स्वाद छान येतो. तर आपण ती वाटून घेऊया आणि थोडस पाणी घेऊया. बघूया आपण. हे मस्तपैकी पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता आपण तेल गरम करूया. अगदी थोडं तेल घालायचं याच्यामध्ये, 1 चमचा. आणि आपण इथे आलं ठेचून घातलेलं आहे. 1/2 इंच आलं आहे ते घातलंय. नंतर इकडे आपण हा मसाला घेतलेला आहे वाटलेला, तो घालणार आहोत. थोडं पाणी घालायचंय. तिरफळ आपण घेतलेली ती घालूया आणि आता मीठ घालूया. त्यानंतर एक उकळी येऊन द्यायची आणि मग आपण त्याच्यात बांगडे घालणार आहोत. उकळी आलेली आहे. आता मेन पार्ट, बांगडे आपले ह्या रश्यात जातील. आपण इकडे 5 बांगडे घेतलेत, धुवून स्वच्छ केलेले आहेत. आणि आता हे छोट्या गॅसवरती 10 मिनिटं तरी ठेवायचंय, म्हणजे छानपैकी ते मासे जे आहेत त्या रश्यामध्ये एकजीव होणार. आपली बांगड्याची करी तयार आहे. आपण गॅस बंद करूया. कशाबरोबर खायची? भाकरी, उकड्या तांदळाची पेज, चपाती, तेही सगळं सोडा हो. फक्त जर तुम्ही वाफेवरला भात आणि ही करी खाली ना तरी मस्त. बरं, रुचकर मेजवानी फेसबुकवर पण आहे, तुम्ही तिकडे लाईक करा. आणि आता आपण भेटूया रुचकर मेजवानीच्या पुढच्या भागात.